सांगतोय एनिव्हर्सरी हॅपी एनिव्हर्सरी. पण सर्वप्रथम मी धन्यवाद देईन आमचे मार्गदर्शक बाबा दामोदर गाडे यांना आणि त्यांच्या पत्नी या उभयतांचं हे पुत्र या ठिकाणी जन्माला आलं आणि या शहरामध्ये एक नावलौकिक मिळवलं आहे. पण हे नावलौकिक मिळवत असताना यांनी आपल्या मातीशी नातं मात्र कधी विसरले नाही. त्यांचं आयुष्य आणखी उंच शिखरावर जाऊ आणि यांनी उंच शिखरावर जात असताना यांचे पाय मात्र अजूनही जमिनीवर आहे. आल्याबरोबर मी पाहिलं त्यांचं स्वागत सर्वांना हसून खेळून ठेवणारं व्यक्तिमत्व आणि शून्यातून विश्व निर्माण होतं हे आदर्श उदाहरण आमच्या ग्रामीण भागातील मला आज पाहायला मिळालं. त्याबद्दल मी गाडे परिवार आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आता ही 25वा लग्नाचा वाढदिवस आहे. साहेब माझी विनंती अशी राहील की आपला 51वा वाढदिवस आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण असा साजरा करावा आणि समाजापुढे असं एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण व्हावं की ग्रामीण भागातील व्यक्ती हा या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you.
निसर्गरम्य विहंगमय अशा प्रकारचं सौंदर्य या ठिकाणी या मंदिर मध्ये पाहायला मिळालेलं आहे. हा जो परिसर आहे हा पनवेलच्या बाहेरच्या मार्केट या साईडचा परिसर आहे आणि तो कमवलेला आहे प्रशांत गाडे उर्फ बाळासाहेब गाडे आणि आमचे मित्र श्री अनुले तात्या यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनामधून हा सुंदर दृश्य आपण पाहत आहोत. पाठीमागच्या बाजूला नदी आहे, या ठिकाणी हे बाहेरचं टेरिस आहे आणि हा बाळासाहेब गाडे यांचा हा बंगला आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं वृक्षारोपण केलं आहे, खूप चांगल्या प्रकारची विविध प्रकारची झाडी आणि सजावट केली आहे. खूप छान प्रसन्न वातावरण. पावसाळ्यामध्ये जर आलो तर अक्षरशः इथून हलू वाटणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे. थँक्यू व्हेरी मच. सन्मान करत आहे आणि पाहुण्यांची देखभाल करत आहे त्याबद्दल मी गाडे कुटुंबियाचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. लोकेशन बरोबर इकडे गे. वा हा लय जबरदस्त केले. ही सेपरेट बैठक व्यवस्था. हा चल काय लागत. खरंच लाईफ जागा होता असे कडे. लाईफ जागावं तर असं या ठिकाणी प्रशांतजी गाडे सर आणि आमचे मिळून अनबोले तात्या यांनी जीवनात येऊन चांगले मित्र माणसं परिवार जोडला आणि अशा प्रकारचं एक लाईफस्टाईल जगण्याचं आव्हान आणि माणसाला लाईफ कसं जगावं हे या ठिकाणी यांच्या पुण्यदिव्य त्याकडं पाहून खरंच अतिशय शून्यातून निर्माण केलेलं हे प्रशांत गाडे कुटुंब आणि त्यांची सोबत असणारे आमचे निवडी आताचे अनुभवले उर्फ मंत्री महादेव अनुभवले आमचे जीवनात लहानपणापासूनचे मित्र यांनी आज मला मुंबई दर्शनाकडे
भेट दिली आणि खरंच माझे कामपासून जे 36 ते 48 तास आज जात आहे पण कसे गेले मला समजले नाहीत. एवढी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस दिली, सेवा केली, काळजी घेतली, त्याबद्दल मी आमच्या अभिमने तात्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि असेच नाते, असेच अतुट प्रेम एकमेकांबद्दल राहिलं पाहिजे असे मी सर्वांना या ठिकाणी सांगितले.